हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू एमपीएससी ट्रिक चॅनल. मी अजय कुमार गोसावी. सध्या एक महत्त्वाची न्यूज आहे, ती म्हणजे कंबाईन पूर्व परीक्षेसाठी. ती कंबाईन पूर्व परीक्षा सप्टेंबरमध्ये होऊ शकते असं आयोगाकडं सांगण्यात आलं आहे. आयोगाचे जे सचिव आहेत त्याच्यावर त्यांच्याकडनं आलेलं ते स्पष्टीकरण आहे. तर सध्या महत्त्वाचा मुद्दा तो आहे, तो म्हणजे कोरोनाची जी परिस्थिती आहे ही पाहून 15 जून नंतर अंतिम निर्णय घेण्यात येईल असं आयोगाकडं स्पष्ट करण्यात आले. ओके, एक तर त्या परीक्षा झाल्या तर 18 जुलैला परीक्षा होऊ शकते. आणि जर 18 जुलैला परीक्षा व्हायची असेल तर तो महाराष्ट्र राज्य सरकारचा आपत्ती व्यवस्थापन विभाग आहे, या आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या परवानगीनं ती परीक्षा होऊ शकते असंही आयोगानं सांगण्यात आलेलं आहे. जर जुलैमध्ये नाही झालं तर डायरेक्टली परीक्षा ही सप्टेंबरमध्ये होतील असं त्यांच्याकडून सांगण्यात आलेलं आहे. सध्या दुसरी एक महत्त्वाची न्यूज होती, ती म्हणजे जे MPSC कडं नियुक्तीच्या प्रतीक्षेत असलेले जे उमेदवार होते त्यांच्याबाबत काय निर्णय घ्यायचा, त्याच्यासाठी सरकारला पत्र पाठवले परंतु त्यावर अंतिम निर्णय झालेला नाही. परंतु जी संयुक्त पूर्व परीक्षा आहे, कंबाईंड पूर्व परीक्षा, तरीही कोरोनाची परिस्थिती पाहून निर्णय घेतला जाईल. आणि त्यांच्याकडनं असं म्हटलं आहे की 15 जून नंतर ते ठरवण्यात येईल की बाबा परीक्षा होऊ शकेल तर 18 जुलै, नाहीतर डायरेक्टली सप्टेंबरमध्ये ती परीक्षा होईल असं आयोगाकडं आयोगाच्या ज्या सचिव आहेत स्वाती मसे पाटील यांनी त्याच्या स्पष्टीकरण दिलेलं आहे. त्यामुळं हा एक घटक लक्षात ठेवा. त्यामध्ये त्यांनी असंही म्हटलेलं आहे की महाराष्ट्र राज्यामधले जे 14 जिल्हे आहेत त्या 14 जिल्ह्यामधल्या कोरोनाची स्थिती अजूनही सुधारलेली नाही, त्याच्यामुळं हा डिसिजन असेल. ओके, तर एक तर 18 जुलै किंवा डायरेक्टली सप्टेंबरमध्ये कंबाईन पूर्व परीक्षा होऊ शकेल. अशाच महत्त्वाच्या अपडेट्ससाठी नोटिफिकेशनसाठी चॅनलला नक्की जॉईन करा. या ठिकाणी टेलिग्राम चॅनलची लिंक आहे, या ठिकाणी पण तुम्ही जॉईन होऊ शकता. बरेच प्रश्न किंवा बऱ्याच घटक त्याचा चर्चेत असतो, तुम्ही नक्की जॉईन करा, तुम्हाला त्याचा फायदा होईल. ओके, थँक्यू.